खरं तर मी याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो, थेट प्रकाश आंबेडकरांवर केस घालू शकतो, परंतु मी ते करणार नाही कारण ती त्यांची पात्रता नाही. निखिल वागळेची भाजप आणि RSS विषयीची भूमिका स्वच्छ आहे. तुमच्यासारखं पडद्यामागे जाऊन भाजपशी साटलोटं निखिल वागळेंनी आयुष्यात कधी केलेलं नाही आहे. मी प्रकाश आंबेडकरांना आव्हान दिलेलं आहे की तुम्ही तुमचं राजकारण जे आहे भाजप दार्जिणं त्याच्यावर जाहीर चर्चेला माझ्याशी तयार व्हा. जिथे कुठे जागा असेल जाहीर चर्चा. वंचितचे उपद्व्याप खूप वाढलेले आहेत, मला त्रास द्यायचा प्रयत्न ते फार करत आहेत. आत्ताच त्यांनी एक पोस्ट टाकली आहे की निखिल वागळे भाजपात प्रवेश करणार. खरं तर मी याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो, थेट प्रकाश आंबेडकरांवर केस घालू शकतो, परंतु मी ते करणार नाही कारण ती त्यांची पात्रता नाही. 45 वर्ष पत्रकारितेत आहे मी. प्रकाश आंबेडकरांच्या आधीपासून, ते जेव्हा राजकारणात आले ना जेव्हा, त्याच्या आधीपासून 10 वर्ष पत्रकारितेत आहे. माझी विश्वासार्हता महाराष्ट्राला माहिती आहे. मी प्रकाश आंबेडकरांना सांगतो, तुमच्या या सगळे गुंडपुंड जे आहेत ज्यांनी आंबेडकर कधी वाचलेलं नाही त्यांना आवरा, माझं काहीही होणार नाही आहे. निखिल वागळेची भाजप आणि RSS विषयीची भूमिका स्वच्छ आहे. तुमच्यासारखं पडद्यामागे जाऊन भाजपशी साटलोटं निखिल वागळेंनी आयुष्यात कधी केलेलं नाही आहे. हे कोण करतं आहे मला माहिती आहे, पण मी त्या वंचितच्या मुलांकडे दुर्लक्ष करतो. खरं तर प्रकाश आंबेडकरांनी त्यांना आवरायला हवं. अदरवाईज मी प्रकाश आंबेडकरांना आव्हान दिलेलं आहे की तुम्ही तुमचं राजकारण जे आहे भाजप दार्जिणं त्याच्यावर जाहीर चर्चेला माझ्याशी तयार व्हा. जिथे कुठे जागा असेल जाहीर चर्चा त्याला तयार व्हा, ताबडतोब मग मी तुमचं सर्व राजकारण आहे त्याचे वाबाडे जाहीरपणे काढतो. पण निखिल वागळे भाजपत जाणार अशी पोस्ट फिरवून निखिल वागळे बदनाम होणार नाही. महाराष्ट्राचे लोक मला चांगलं ओळखतात, माझे श्रोते आहेत, माझे प्रेक्षक आहेत महानगरपासूनच्या काळामध्ये, आणि मी लाठ्या खाल्ले आहेत, तुरुंगात गेलो आहे. प्रकाश आंबेडकरांनी सांगावं ते किती वेळा तुरुंगात गेले या महाराष्ट्रातल्या आंदोलनासाठी. जे कार्यकर्ते तुरुंगात गेले त्यांनाही त्यांनी कधी सोडवलं नाही. भीमा कोरेगावच्या केसमध्ये काय गडबड केली हेही मला महाराष्ट्राला सांगावं लागेल. तुम्ही कितीही बदनामी करा, माझं चारित्र्य स्वच्छ आहे, तुमच्यासारखं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलं होतं तुम्हाला सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारणात नैतिकता हवी असं लिहिलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या मुलालासुद्धा माफ केलं नाही. तेव्हा हे जे तुमचे धंदे सुजात आंबेडकर आणि त्यांचे सगळे ट्रोल्स करतायत ना, ते तुम्ही थांबवल तसेच चालू ठेवा, बदनाम तुम्ही व्हाल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी लोक जे वंचितशी संमतीत नाही, आणि मला मग एकेका आंबेडकरी माणसाला ज्यांनी वंचित सोडलं आहे, अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, नागपुरातले लोक, या सर्वांना आणून तुमचे काय उपद्व्याप आहेत आणि तुम्ही काय करता हे महाराष्ट्रासमोर सांगावं लागेल. तेव्हा कृपया माझ्या नादी लागू नका. मी पत्रकार आहे, तुमच्यावर टीका करत राहणार तुम्ही जर चुकलात तर. मी 2 व्हिडिओ असे केले की तुम्हाला ते अनुकूल होते, तुम्हाला महाविकास आघाडीत घेतलं पाहिजे असं सांगणारे 2 व्हिडिओ केले. पण हा जो धंदा तुम्ही चालवलेला आहे आणि हा तुमच्याच प्रेरणेने होतो असं मांडलं आहे. तुम्हाला जर निखिल वागळेंशी शत्रुत्व घ्यायचं असेल, तुम्हाला जसं वाटत असेल माझ्यावर चिखलफेक करून मी बदनाम होईन, तर मी बदनाम होणार नाही. कारण मी पत्रकारिता ना तुमच्यासारखी राजकीय चालबाजी करून केलेली नाही, मी प्रामाणिक आहे. तुम्ही आंबेडकर आहात, नाव तुमचं, म्हणून तुम्ही फायदा घेत आहात. आज बाबासाहेब असते ना तरीसुद्धा तुम्हाला या अनैतिक वर्तनाबद्दल माफ केलं नसतं. आज इथेच थांबतो आहे. मी चिडणार नाही आहे, मी अस्वस्थही होणार नाही आहे. याचं कारण या चिखलफेकीचे वाह्यात प्रकार मी भाजपकडून अनुभवलेले आहेत, आणि कदाचित तुमची मुलं भाजपकडूनच हे शिकलं असतील, कारण तुमचे आणि भाजपचे गेली अनेक वर्ष पडद्यामागे जवळचे संबंध आहेत. तेव्हा प्रकाश आंबेडकर, कृपया हा शेवटचा इशारा समजा. कळलं? मी पत्रकार आहे, माझ्याकडे बातमी पोचते, खरी बातमी ती लोकांना देणार मी. उद्या 30 तारखेला तुम्ही महाविकास आघाडीत भेटायला जाणार आहात असं आम्हाला कळतं आहे. गेला तर ठीक आहे, त्यावरही बोलणार, पण तुमच्या दबावाखाली आणि तुमच्या चिखलफेकीखाली मी अजिबात येणार नाही. मी गप्प बसणार नाही, सत्य बोलणार. सत्य बोलणं हे माझं काम आहे. तुमच्या लोकांनी मला आज मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत, काळं फासण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. मी एकटा माणूस आहे, काळं फासा, मारा, जरूर तर ठारही मारा. सनातन तेच केलं दाभोळकर आणि पानसरेंच्या बाबतीत. म्हणजे हिंदुत्ववादी अशा प्रकारे अतिरेकी कृती करतात. तुम्ही भ्रष्ट आंबेडकरवादी आहात, तुम्ही या मार्गाने जात असाल तर तुम्ही आंबेडकरांचं नावसुद्धा घ्यायची गरज नाही. तेव्हा कृपया थांबा. तुम्हाला जर असं वाटेल
मी घाबरून तुम्हाला भेटायला वगैरे येईन अजिबात येणार नाही. तुमचं राजकारण चुकलं तर मात्र महाराष्ट्राला सांगत राहील. आणि तुम्ही असे वागलात तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुमची 4% जी मतं आहेत ना ती कशी खाली येतात ते बघा. तेव्हा गुड बाय. पुन्हा मी हे सांगणार नाही पण ही अत्यंत घाणेरडी बदनामी तुम्ही जी करतात काहीही कारण नसताना चिडून, कारण तुमचे जे अंडरहँड डिलिंग आहे ते बाहेर आलं माझ्या मुलाखतीमुळे. मी पुन्हा लोकांना सांगतोय मॅक्स महाराष्ट्रवरची माझी मुलाखत वाच बघा आणि विचार करा प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे हे अनुयायी असे का वागतायत.